नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला दही चटणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे फ्रेश ताजं दही घेतलेलं आहे एक वाटी भरून घेतलेलं आहे त्यासाठी बघा थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे थोडासा पुदिना घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा साधं मीठ घेतलेलं आहे छोटा अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे जिरं हे कच्चा आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिकटाप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा इंच आल बघा छोटे तुकडे करून घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यात टाकायचं पुदिना कोथिंबीर कडीपत्ता आलं हिरव्या मिरच्या जिरं चवीप्रमाणे टाकायचं साधं मीठ थोडंसं सा, आणि थोडंसं काळं मीठ आता हे मिक्सरला मी दरदर करून घेणार आहे अशा पद्धतीने बघा करायचे आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला हे, हे दही आणि एकदाच फिरवून आहे बरं का जास्त वेळ फिरवायचं नाही मिक्सरला बघा फिरवून घेतलेली आहे दही ओतल्यानंतर एकदाच फिरवायचे जास्त असं फिरवायचं नाहीये बघा अशा पद्धतीची होती मस्त अशी लागते आता ही तुम्ही कशावर खाऊ शकता कचुरेवर समोसा वडापाव सोबत जरी तुम्हाला खायचे असेल तरी इडली सोबत जरी खायची असेल तरी सग कशावर बी खाऊ शकता एक नंबर चवीला तर हे तुम्हाला मी वाटीमध्ये वतून वा दाखवते आणि ह्या चटणीसाठी काय आहे माहिती आहे का दही थोडं घट्टच असावं पातळ नसावं आणि फ्रेश असावं बघा अशा पद्धतीत होती चटणी मस्त लागते एकदम करून बघा अशा पद्धतीने खूप वेगवेगळ्या पद्धतीने मी रेसिपी तुम्हाला दाखवते चे चटण्यांच्या ठेच्यांच्या तर खूप आहे पण ही चटणी जरूर करून बघा रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा